प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. जळगाव येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जळगाव येथील पत्रकारांचा सन्मान सोहळ्यात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन हे एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमात गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्यात चांगली जुगलबंदी रंगली होती. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना गिरीश महाजन यांनी कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असून हा प्रश्न फक्त पंजाबपुरता आहे, त्यामुळे महाराष्ट्रात आंदोलनाचा मुद्दा हा कम्युनिस्ट डाव्या पक्षांनी हातात घेतला आहे, तेच मोर्चे काढत असून काँग्रेसवाले मात्र बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाणासारखे त्यांच्या मागे फिरत आहेत. स्वतःचे जनमत नसल्याने गर्दी बघितली की त्यात सहभागी आहे. कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असून जे डावे आहेत त्यांना हे भगवत नाही, त्यामुळे कम्युनिस्ट दावे यांचा डाव वेगळा असून अंबानी अदानींच्या नावाने घोषणा देऊन विषांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केलाय. नाही नाही, हा गमतीचा भाग होता. त्यावेळेला संचालन जे करत होते त्यांनी सांगितलं की गिरीश भाऊ सतत असतात, त्यांच्या चेहऱ्यावर सत्ता असो का नसो काही फरक पडत नाही, आणि म्हणून मी गंमत सांगितली. त्यांना असं म्हटलं की बा ते मला एक गाणं ठोलं, तुम इतने क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जो छुपा रहे हो, अशातला तो एक गमतीचा भाग होता. बाकी तर सगळं टेन्शन वगैरे आपल्याला खा फार नाही आहे कुठलं. सत्ता असो नसो, तसं आपण 20 वर्षानं मी विरोधी पक्षात एवढंच काम केलेलं आहे 30 वर्षापैकी, त्यामुळे सत्तेचा किंवा असण्याचा नसण्याचा कुठलाही विषय नाही आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये काम करतो आहोत. सुरुवातीच्या काळात आपण बघितलं असेल मी 95 पासून आमदार आहे आणि 20 वर्ष मी विरोधातच काढलेले आहेत. त्यावेळेला विरोधात असलो तरी पण खूप चांगल्या मताने मी निवडून येतो, खूप चांगलं कामही आम्ही विरोधात करतो. आता मी सत्तेत आलेलो होतो, आता नाही आहे, त्यांना त्यांचं दुकान चालवायचं आहे त्यामुळे ते बोलतील. पण हा जो कायदा झालेला आहे, हे जे बिल सरकारने आणलेलं शेतकऱ्यांच्या संबंधातलं, हे किती शेतकऱ्याच्या हिताचं आहे ते सर्वांना माहीत आहे. हा प्रश्न फक्त पंजाबपुरता आहे आणि विशेष करून आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये हा कम्युनिस्टांनीच हातामध्ये घेतलेला आहे. जे लेफ्टिस्ट आहेत, जे डावे आहेत, त्यांनीच हा प्रश्न हातामध्ये घेतलेला आहे, तेच मोर्चे काढत आहेत. पण आमचे काँग्रेसवाले वगैरे कसे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाणासारखे फिरत आहेत त्यांच्या मागे. स्वतःचं जनमत नाही आहे, त्यांच्या मागे लोक नाही आहेत. गर्दी बघितली की आपण हम्मी उसमे शामिल आहे अशातला प्रकार त्यांचा चाललेला आहे आणि म्हणूनच हा प्रकार चालला आहे. परंतु हे बिल जे आहे हे अतिशय शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. हे शेतकऱ्याला म्हणजे अतिशय त्याचा उत्पन्नाच्या बाबतीत असेल, शेतीमालाच्या बाबतीत असेल, भावाच्या बाबतीमध्ये असेल, अतिशय त्याला मोकळा मुक्त हस्तर काम करतावं यासाठीच आहे. हे आता वारंवार सगळे कृषीतज्ञ जे आहेत हे त्यांनी सांगितलेलं देशभरातल्या, परंतु काही ठराविक मंडळी देशामध्ये अशी आहे की त्यांना हे भगवत नाही आहे. विशेष जळगावहून जकी एमएस सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज मराठी.